हाय गाइज, प्रेरणाची दुनिया चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी सकाळी काय बोलते मी, गुड मॉर्निंग. तर आज आहे वीकेंड सॅटरडे आणि आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय. कुठे फिरायला चाललोय ते मी तुम्हाला दाखवतेच. त्याच्यासोबत देवी आहे, प्रणालीताई आहेत आणि प्रभाकर आहे. तर चला आता प्रभाकर, देवी, प्रणाली. तुम्ही बघितलंच असेल की आम्ही सनीज वर्ल्डला आलेलो आहे. एक ॲडव्हेंचरस पार्क आहे आणि मला पर्सनली ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी करायला खूप जास्त आवडतात. सो आता बघूया आम्ही काय काय धमाल करतो ते. हा रिसेप्शन एरिया होता सनीज वर्ल्डमधला, खूप सुंदर होता. इथे आमचं 946 रुपयाचं पॅकेज आहे आणि ते विदाउट फूड आहे. फूडसाठी इथे रेस्टॉरंट्स आहे तो, सो आम्ही आतमध्ये खाऊ शकतो. सो त्याच्यासाठी वेगळं कुपन घ्यायला लागतं. सो ब्रेकफास्टसाठी आम्ही आता 380 रुपये पर पर्सन घेतलेला आहे. थोडं महाग आहे ब्रेकफास्ट, पण ठीक आहे, आता आम्ही करून आलो नव्हतो सो आम्ही ते करत आहे. सो असा ॲक्सेस पास आम्हाला मिळालेला आहे. ब्रेकफास्ट करून आता चहा पित होतो आणि मला कबशी खूप क्यूट वाटली. असं वेगळा, मी फर्स्ट टाइम असा वेगळा शेप बघितलाय बशीमध्ये. सो इथून आम्ही ॲक्च्युली ॲडव्हेंचरस पार्कमध्ये एंटर करत होतो. सो ही पहिली ॲक्टिव्हिटी होती जिथं आम्ही गेलेलो. अशा 3 लेअर होत्या ज्याच्यामध्ये 5-5 ॲक्टिव्हिटीज होत्या. सो पहिल्या ॲक्टिव्हिटीचं तर आम्ही शूट नाही घेऊ शकलो, बट सेकंड ॲक्टिव्हिटीपासून आम्ही शूट घ्यायला चालू केलं. ही सेकंड ॲक्टिव्हिटी आहे जी मी करत होते. सो दिसताना जरी ती खूप इझी वाटत असली तरी ती खूप इझी नव्हती. त्याच्यामध्ये खूप बॅलन्सिंग करायचं होतं. ही थर्ड ॲक्टिव्हिटी होती जो प्रभाकर करत होता. सो ह्याच्यामध्ये पण सिंगल रोपवरून चालायचं होतं. सो ही फोर्थ ॲक्टिव्हिटी होती ज्याच्यामध्ये असे चढउतारमध्ये वुडन ब्लॉक होते आणि खूप विड्थ खूप कमी होती. ही फिफ्थ ॲक्टिव्हिटी होती ज्याच्यामध्ये राईट अँड लेफ्ट लेग बॅलन्स करायचा होता आणि टायरवरती बॅलन्स करायचा होता. सो हे खूप मुश्किल होतं ॲक्च्युली. दिसताना जरी हे खूप इझी दिसत असलं तरी ह्याच्यामध्ये खूप एनर्जी लागत होती आणि ते ॲक्च्युली केल्यानंतरच समजत होतं. ही सेकंड लेअरवरची फर्स्ट ॲक्टिव्हिटी होती. ह्याच्यामध्ये ते जे वुडन ब्लॉक आहेत ते खूप जास्त हालत होते आणि खूप जास्त बॅलन्सिंग रिक्वायर्ड होतं ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये.
ही सेकंड लेअरवरची सेकंड ॲक्टिव्हिटी होती. फक्त रोपवरती असं स्लाईड करत जायचं होतं आणि खूप अवघड होती ही ॲक्टिव्हिटी दिसायला पण आणि करण्यासाठी पण. ही सेकंड लेअरवरची थर्ड ॲक्टिव्हिटी होती आणि प्रचंड एक्झॉस्टिंग होती. खूप शक्ती लागत होती. दिसायला जरी खूप इझी असली तरी ती बिलकुल इझी नव्हती आणि खूप डिस्टन्स कवर करायचं होतं. सो खूप मी एक्झॉस्ट झालेली आहे जेव्हा ही ॲक्टिव्हिटी कम्प्लीट केली. सेकंड लेअरवरची फिफ्थ ॲक्टिव्हिटी होती जी एका पायाने बॅलेन्स करायची होती. तुम्ही बघू शकता फक्त एकच पाय ठेवेल एवढी जागा होती. आणि ही ॲक्टिव्हिटी झाल्यावर आम्ही थर्ड लेअरला गेलोच नाही कारण आम्ही खूप टायर्ड झालेलो या ॲक्टिव्हिटीनंतर. क्लाइम्बिंगची ॲक्टिव्हिटी होती आणि हा प्रभाकर आहे जो ही ॲक्टिव्हिटी करत आहे. ही फ्री फॉलची ॲक्टिव्हिटी होती. ही झिप लाईनिंगची ॲक्टिव्हिटी होती ज्याच्यामध्ये तुम्ही एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाता. ही रॅपलिंग ॲक्टिव्हिटी होती जो प्रभाकर करताना तुम्हाला दिसत आहे. आम्ही बऱ्यापैकी आता ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत आणि आता भूक लागली आहे. आम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या ते तुम्हाला आता आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असतील. सो आता आम्ही लंच करायला चाललो आहे. खूप दिवसांनी ॲक्टिव्हिटी केली सो असं खूप थकल्यासारखं होतं आहे. आय डोंट नो बट आणि हे एक्झर्शनवाले पण ॲक्टिव्हिटीज असतात थोड्या. सो आणि त्यात ऊन पण आहे. सो आता लंच करूया आणि देन पुढच्या ट्रम्पोलिन पार्कला जाऊया. सनीज वर्ल्डमधलं जे आतलं रेस्टॉरंट होतं ते एकदम फुल होतं. सो वेळ होता तर आम्ही आता जस्ट लंचसाठी बाहेर आलेलो आहे. तसं अलाउड आहे की आपण बाहेर जाऊ शकतो. सो आम्ही रंगला पंजाबला आलेलो आहे खूप दिवसांनी. ही पण आमची फेवरेट प्लेस आहे. सो तुम्हाला दाखवते कसं आहे रंगला पंजाब ते.
आम्ही आता खाऊन सनीज वर्ल्ड मध्ये परत आलेलो आहे. आता नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज करायच्या. रायफल शूटिंगमध्ये प्रभाकरचं हे एम टार्गेटचा पेपर आहे आणि ऑलमोस्ट त्याचे लागलेले होते. हे तुम्ही मध्ये बघू शकता की दोन लागले आणि एक साईडला लागला आहे. सो आय थिंक आमच्यामध्ये प्रभाकरनेच बेस्ट केलं. हा एक गेम तिथे होता. दिसताना जरी हा खूप इझी असला तरी बिलकुल इझी नव्हता. हे पूर्ण गोल गोल फिरत होतं आणि आपल्याला वरती बघून ते पूर्ण क्रॉस करायचं होतं. जेव्हा आपण वरती बघतो तेव्हा असं वाटायचं की ते पूर्ण वन साईड होत आहे. सो खूप डिफिकल्ट होतं ते. तुम्ही बघू शकता माझा कसा बॅलन्स जातो आहे. पार्क होतं. इथे खूप मजा आली. इथे खूप अशा उंच उंच उड्या मारायच्या होत्या अँड देन आपण असं उंच उड्या मारल्यानंतर पडत होतो. सो तुम्ही बघू शकता की इथली फन ॲक्टिव्हिटी. आणि देवी एकमेकींना स्पंजचे क्युबिकल्स फेकून मारत होतो आणि इतकी मजा आली. आम्ही दोघींनी खूप एन्जॉय केलं आणि खूप हसत होतो. सो ट्रम्पोलिन पार्क आमची लास्ट ऍक्टिव्हिटी होती अँड देन त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. ऑलमोस्ट चहा घेऊन वगैरे आम्ही 6:30 घरी आलो. ॲक्च्युली जे सनीज वर्ल्ड आहे ते सुसगाव म्हणून आहे, तिथं आहे. ते पुण्याच्या खूप जवळ आहे आणि माझ्या घरापासून तर एकदम 7-8 किलोमीटरच आहे. त्याच्यामुळे आम्ही सकाळी 9 निघालेलो होतो आणि संध्याकाळी 6 तरी घरी आलेलो होतो. सो छान होता फुल डे. खूप दिवसांनी ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटी केली तर खूप छान वाटलं. तुम्ही हाफ डे पण जाऊ शकता. फुल डेसाठी आम्हाला काहीतरी 944 पास होता विदाऊट फूड. तर तुम्ही हाफ डे पण 600 जाऊ शकता विदाऊट फूड. सो तो एक ऑप्शन आहे. आणि आय थिंक सगळ्या ॲक्टिव्हिटीज हाफ डेमध्ये पण कवर होऊ शकतात. असं काही नाही की फुल डेज गेलेलं पाहिजे. सो तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही हाफ डेचा पण विचार करा. आज खूप ऊन होतं. सो आम्हाला थोडंसं टायर्डनेस जाणवला बिकॉज उन्हामध्ये त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या. बट स्टील खूप मजा आली आणि दॅट्स इट. सो आजचा हा व्लॉग मी इथंच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जर माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर द वॉचिंग.